जी डिझायनर स्टुडिओ लग्न बसण्यासाठी खास सोय असलेलं एकमेव आरजी डिझायनर स्टुडिओ. आजच संगमनेर आणि श्रीरामपूर शाखेला भेट द्या. आरजी डिझायनर स्टुडिओ राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर मुळा नदी पात्रामध्ये लिलाव घेतलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी कच्चा रस्ता बनवत असताना चार जणांनी काम बंद पाडून दमदाटी केली आणि कोयत्यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकनाथ विक्रम बर्डे राहणार बारागाव नांदूर यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रामधील वाळूचा लिलाव नंदकुमार कचरू गागरे राहणार देसवंडे यांनी घेतलाय. त्या लिलावामधून बारागाव नांदूरला आर्थिक कर मिळणार आहे म्हणून मुळा नदी ते बारागाव नांदूर कच्चा रस्ता बनवायचं काम सुरू आहे. 11 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता रस्त्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी एकनाथ बर्डे, मज्जूभाई शेख, राजू माळी, अशोक माळी आणि इतर 3 ते 4 जण मुळा नदीच्या पात्रामध्ये असताना तेथे सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी आणि इतर 2 जण हे त्यांच्या मोटरसायकलवर त्या ठिकाणी आले. आणि तुम्ही इथल्या वाळूचा लिलाव कसा काय घेतला, रस्त्याचं काम कसं काय करताय, ही मुळा नदी आमची आहे, आम्ही ठरवू तेव्हाच तिचा लिलाव होईल, असं म्हणून एकनाथ बर्डे आणि त्यांच्या मित्रांना सुभाष माळी, किशोर माळी आणि त्यांच्या 2 मित्रांनी दमदाटी करून तुम्ही आमच्या नादी लागलात तर कोयत्याने तोडून टाकीन असा दम दिला. तर या घटनेनंतर बारागाव नांदूर परिसरामधील जवळपास 30 ते 40 तरुणांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन एकनाथ बर्डे यांनी सुभाष माळी, किशोर माळी आणि इतर 2 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. बारागाव नांदूर परिसरामध्ये जो काही सरकारी नियमाप्रमाणे जो ठेका घेण्यात आला आहे त्या ठेक्यासंदर्भात आमचे आदिवासी समाजाचे काही त्यांची उपजीविका कष्ट करून खाण्यासारखे आहे ते मुलं आणि काही आमचे गावातील सर्व आदिवासी बांधव असतील, मुस्लिम समाजातील सगळ्या समाजातील मुलं त्यांच्याकडे काम मागायला गेले असता त्या ठिकाणी घटनास्थळी झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे. आणि ज्याला जो काम माग ज्याला काम मागण्याची आमच्यावर वेळ असताना आम्ही आदिवासी समाजाची मुलं असताना सगळे पोर असताना जो ज्या गावामध्ये जवळजवळ गेल्या 30 ते 35 वर्षापासून राहत आहे पण त्या पोरांचे अक्षरशः अजून झोपडेही बदलले नाही. हे गावात 2-3 वर्षापासून आले, त्यांचे 4-4, 5-5 बंगले झाले. हे शासनाने त्याची शहानिशा करून हे बघ कुठून यांच्याकडे आलं, कसं आलं, काय आलं, यांच्या या मागं कोणाचं पाठबळ आहे, शासनाची त्याची चौकशी करून हे काय चाललंय बो आणि ह्या गोष्टीची सगळी चौकशी करावा आणि ह्या ज्या आदिवासी बांधवाला न्याय मिळावा याच्या मागचा जो काही हेतू असेल तिथून पुढच्या काळामध्ये काही मुलांना फोन पण आले तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन जर फिर्याद दाखल केली तर तुमचे घरी आल्यानंतर तुमचे तुकडे केले जातील, नाही तर तुम्हाला रस्त्यामध्ये तुमच्या बायका पोरला अडून तुम्हाला मारलं जाईल. तर हा एक प्रकार थांबले पाहिजे आणि प्रत्येक बारागाव नांदूरच्या जे युवा कार्यकर्ते आहेत या पोरांच्या कुठल्याही जीविताला किंवा त्यांच्या हलगतपणा काही झाला तर त्याला प्रशासन व हे सगळे काही जबाबदार राहतील अशी आम्ही लिखित स्वरूपाची फिर्याद देऊन आणि साहेबांना सांगितलेलं आहे. आम्ही तिथं असताना ते आले, 2 गाड्या होत्या, ते बिना नंबर दिला ते आले, 4 माणसं होते त्यांच्या मागं दुसऱ्या त्यांच्या गाडीवर आले, आल्याबरोबर आम्हाला दम घेऊन दिलं आणि ते बंदूक बिंदू काढायला लागले ते, त्याच्यामुळे आमचे सगळे पोरं तिथून हे केले. संध्याकाळी आम्ही पोरं करून सगळं एकत्र आलो. कोण कोण होतं? ते सुभाष माळे होता, किशोर माळे होता आणि ते 4 जण ते बाहेरचे कुठले तरी होते, आम्हाला माहीत नाही, त्यांना नाही ओळखत. त्यांना काय दमदाट्या केल्या? तिथं आले ते वाळूच्या याच्यावरून म्हणे वाळूचा निलाव होऊ देणार नाही म्हणे, आमचा माल आहे, आमची थडी आहे म्हणे, नाही तर तुम्ही जर जास्त नाटक करता तर कोयतीने तुडून मारा असं कसं दम केले. आमच्या गावात झालेला वाळू ठेका आणि त्या ठेका संदर्भात आज आमच्या गावात झालेली गुंडागर्दी, ठेका हा एकदम आमच्या गावाच्या ग्रामपंचायतच्या ठरावानुसार झालेला आहे. ज्या ठेका चालू होत असताना आमच्या गावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी माळी कंपनीचे जे लोक आहेत त्या ठिकाणी घेऊन त्यांनी आमच्या सर्व पोरांना दमदाटी करून तो निलाव आज बंद पाडण्यात आला. त्या संदर्भात आम्ही सर्व आज ग्रामस्थ आणि सर्व गावातले तरुण आज आम्ही पोलीस स्टेशनला ती फिर्याद दाखल करायला आलेलो आहोत. आणि दुसरं संदर्भात आमच्या पोरांना आता काही पोरांना फोन आला की बा तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला तर तुम्हाला जीव मारण्यात धमकी दिलेली आहे. तर पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना आमची एवढीच विनंती आहे की आमच्या पोरांना सर्व ग्रामस्थांना पोलिसांनी सुरक्षा द्यावं, पण निलावालाच देखील 2-3 कर्मचारी तिथं पोलिसांची ठेवावं आणि आमच्या जे आमच्या जीवाला धोका आहे त्यासाठी पोलिसांनी काहीतरी सक्षम पर्याय निवडावा आणि त्या आरोपींचा काहीतरी बंदोबस्त करा. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.